नमस्कार मित्रांनो, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकासाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत. आजचा आपलं व्हिडिओ क्रमांक 9 आहे. जर याच्या अगोदरचे प्रश्न संच किंवा व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर तुम्हाला ते सुद्धा काय करायचे पाहून घ्यायचे आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी आपण तुमचा जास्त टाइमपास करत नाही. पहिला प्रश्न काय, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं विचारलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला काय केलं तर दोन विधानं दिली. ठीक आहे, मग बघूया पहिलं विधान काय दिलंय. पहा, राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्री परिषद मिळून महाराष्ट्राची कार्यकारिणी तयार करतात. काय सांगितलंय पहा, राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्री परिषद मिळून काय करतात, महाराष्ट्राची कार्यकारिणी तयार करतात. विधान काय आहे, बरोबर आहे. दुसरं विधान बघूया, विधान परिषद कधीच पूर्णपणे विसर्जित होत नाही. हे सुद्धा विधान काय आहे, बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 1 आणि 2 दोन्ही बरोबर हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ठीक आहे, मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कुठल्याही राज्याची जी कार्यकारी मंडळ असतं किंवा कार्यकारिणी असती याच्यामध्ये कोणाचा समावेश होतो, पहा, राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा समावेश होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर विधान परिषद कधीच पूर्णपणे विसर्जित होत नाही, परंतु विधान परिषदेचा जो सदस्य असतो याचा कार्यकाल मात्र किती असतो, तर तो 6 वर्षाचा असतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे, खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेले आहे. आता या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला की जे महात्मा फुले आहेत यांनी कोणतं पुस्तक लिहिले हे आपल्याला या ठिकाणी विचारलं. ठीक आहे, ऑप्शन बघूया, ब्राह्मणांचे कसब, साधना, सती आणि अमृत कुरी सिना रात्री, यापैकी कोणतं पुस्तक महात्मा फुलेंनी लिहिलेलं आहे, तर ते आहे ब्राह्मणांचे कसब. खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, याच्यावरती परीक्षेमध्ये भरपूर वेळेस प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, मग आता त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, महात्मा फुलेंचे इतर काही महत्त्वाचे पुस्तक आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग पहा, सत्सार 1 आणि सत्सार 2 आहे. त्याच्यानंतर तृतीय रत्न हे काय आहे, नाटक आहे, आणि हे कधी लिहिलं आहे त्यांनी, तर ते 1855 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की छत्रपती शिवाजी महाराजावरती त्यांनी काय केलेलं आहे, पोवाडा रचलेला, आणि हा कधी, 1869, खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर गुलामगिरी पुस्तक आहे 1873, याच्यावरती सुद्धा खूप वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहे. म्हणजे तुम्हाला गुलामगिरी, ब्राह्मणाचे कसब आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा या 3 गोष्टी काय करायच्या, तोंडपाठ करून ठेवायच्या आहेत, त्या महात्मा फुलेंनी लिहिलेल्या आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, 3 नंबर, खालीलपैकी कोणता क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे. आता काय विचारलंय की बाबा क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातला सगळ्यात लहान जिल्हा कोणता आहे, मग तुम्हाला तोंडपाठ पाहिजे सगळ्यात लहान कोणता आहे, तर तो आहे मुंबई शहर. ठीक आहे, त्याच्यानंतर सगळ्यात मोठा कोणता असं जर विचारलं तर सगळ्यात मोठा जिल्हा कोणता येईल महाराष्ट्रातला क्षेत्रफळानुसार, तर तो येतो अहमदनगर जिल्हा. ठीक आहे, मग तुम्हाला छोटा पण लक्षात ठेवायचा आहे आणि मोठा पण लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, त्याचबरोबर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो की मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांची निर्मिती कधी करण्यात आली, किंवा बृहमुंबई जिल्ह्याचं विभाजन कधी करण्यात आलं हे पण विचारलं जातं. मग हे कधी करण्यात आलं होतं, 1990 करण्यात आलं होतं. ठीक आहे, महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की भारतामधील क्षेत्रफळानुसार सगळ्यात मोठा जिल्हा कोणता, तर हा कोणता आहे, कच्छ जिल्हा आहे, आणि हा कोणत्या राज्यामध्ये आहे, कच्छ, तर तो गुजरातमध्ये आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ, 4 नंबर, काय विचारलं बघा, भारताच्या 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर डॅश डॅश आहे. आता काय विचारलं इथं, महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर विचारलेलं आहे आणि हे किती आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे, लिंग गुणोत्तर. ठीक आहे, मग महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर कधीचे विचारलं त्यांनी, 2011, मग 2011 किती होतं, 929 होतं. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, 2011 लोकसंख्या आहे ना, खूप महत्त्वाची, याच्यावरती TCS तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये 2 किंवा 3 प्रश्न तुम्हाला हमखास याच्यावरती विचारत आहे, 2011 लोकसंख्येवरती. ठीक आहे, तुम्ही तलाठी भरतीला पाहिलं असेल, तलाठी भरतीची परीक्षा कोणी घेतली होती, TCSनीच घेतली होती. मग तिथं बघायचं, प्रत्येक पेपरला तुम्हाला लोकसंख्येवरती प्रश्न विचारलेला दिसतो. ठीक आहे, मग काही लिंग गुणोत्तर आहेत की जे तुम्हाला काय करायचे आहेत, पाठ करायचे आहेत. मग सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय पाठ करायचं आहे आधी, कि बाबा सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारे महाराष्ट्रातले जिल्हे कोणते, पहिले 4 जिल्हे काय पाहिजे तुमच्या, तोंडपाठ पाहिजेत. मग पहिला कोणता आहे पहा, रत्नागिरी, त्याच्यानंतर त्याच्या शेजारीच सिंधुदुर्ग, त्याच्यानंतर गोंदिया, आणि त्याच्यानंतर कोण, सातारा. म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, सातारा
आणि रत्नागिरीचं किती आहे हे पण लक्षात ठेवायचं, किती आहे 1122, पाठ करायला सोपं आहे, 1122 सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर जास्त झालं, आता सर्वात कमी वाले करायचे, शेवटचे चार कोणते, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे. आता एक फरक लक्षात ठेवायचा, हे दोन दक्षिण कोकणातले जिल्हे आहेत आणि इकडे काय आहेत, मुंबई शहर आणि उपनगर, हे लक्षात ठेवायला काय थोडं सोपं आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे काही जास्त गोंधळून जाऊ नका, समजून घ्या फक्त. आणि मुंबई शहराचं किती आहे हे पण पाठ करा, 832. बाकीच्या जिल्ह्याचं हे आकडेवारी पाठ केली नाही तरी चालेल, पण दोन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, रत्नागिरीचं आणि मुंबईचं. आणि एक सिंधुदुर्गचं पण लक्षात ठेवा, का तर ते 1000 जास्त आहे म्हणून. बऱ्याच वेळेस असा सुद्धा प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रातील किती जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर हे 1000 जास्त आहे, मग किती जिल्ह्याचं जास्त आहे, तर ते फक्त दोन. कोणते दोन जिल्हे आहेत, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, ठीक आहे. म्हणून दोन्ही लक्षात ठेवा, आणि मुंबई शहर एक लक्षात ठेवायचं, ते कमी. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो, आता इथं 2011 विचारलं होतं, मग विचारलं जातं 2001 लिंग गुणोत्तर किती होतं, तर ते किती होतं, 922 होतं, आणि 2011 किती आहे, 929, ठीक आहे. मग इथं वाढ किती झाली पहा, ह्या 10 लिंग गुणोत्तरामध्ये 7 वाढ झालेली आहे, ते पण लक्षात ठेवा, ठीक आहे. प्रश्न विचारू शकतात, खूप महत्त्वाचं आहे, याच्या ठिकाणी असे प्रश्न काय केले जातात, परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू, त्याच्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी परंतु अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना. मित्रांनो आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका, त्याचबरोबर मुख्य सेविका असेल, सेविका असेल, याच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही TCS पॅटर्ननुसार या ठिकाणी आपण तुमचा संपूर्ण सिलॅबस या ठिकाणी तुमचा कव्हर केलेला आहे, पूर्णपणे अभ्यासक्रमावर आधारित ही आपली टेस्ट सिरीज असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय भेटतील मित्रांनो, तर एकूण तुम्हाला या ठिकाणी 10 टेस्ट पेपर भेटतील, त्याचबरोबर तुम्हाला याच्यावरती फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील. मग याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील पहा, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित व बुद्धिमत्ता असेल, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, त्याचबरोबर ICDS सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी काय केल्या जातील मित्रांनो, प्रोव्हाइड केल्या जातील, ठीक आहे. मग आता एवढा जर तुम्ही स्टडी मटेरियलचा अभ्यास केला ना, तर तुम्ही 170+ मार्क काय या ठिकाणी सहज घेऊ शकता, ठीक आहे, सहज घेऊ शकता 170+ मार्क. मग याची प्राईज किती आहे पहा, तर याची प्राईज 200 आहे, परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ना मित्रांनो, तर ही आपली ऑफर आजसुद्धा चालू आहे. म्हणजेच जर तुम्ही आज आपली ही टेस्ट सिरीज घेतली तरी तुम्हाला काय होईल, फक्त आणि फक्त 149 तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे कुठं पे करायचे, तर हे गुगल पे असेल किंवा फोनपे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे पहा, 9689141630, 9689141630, या नंबरवरती तुम्हाला 149 पे करायचे आहेत. आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचं एक काय करायचं, एक स्क्रीनशॉट काढायचा, आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा मित्रांनो, मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा. आपला व्हॉट्सॲपला सुद्धा कोणता नंबर आहे, तर हाच नंबर आपला व्हॉट्सॲप आहे, 9689141630, ठीक आहे. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 2 आतमध्ये तुम्हाला संपूर्ण मटेरियल काय केलं जाईल, प्रोव्हाइड केलं जाईल, ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, दॅश हे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडील भागातील एक हिरवळीचे क्षेत्र, किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, ग्रीन ओएसिस म्हणून असून, आणि जैवविविधता संवर्धनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. मग कोणतं आहे, तर ते आहे टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य. हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, तर हे यवतमाळमध्ये आहे, हे पण लक्षात ठेवा, ठीक आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया, त्याच्या अगोदर एक छोटीशी माहिती सांगतो पहा, आता या ठिकाणी महाराष्ट्रात एकूण राष्ट्रीय उद्यानं किती आहेत हे विचारलं जातं. मग किती आहेत राष्ट्रीय उद्यानं, तर 6 आहेत. आता 6 कोणकोणते आहेत हे आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, फक्त आता इथे एक हायलाईट सांगतो की सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे, तर ते गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे अमरावती जिल्ह्यातलं. सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे, तर ते आहे ताडोबा. कोणत्या जिल्ह्यामध्ये, चंद्रपूरमध्ये. आणि सर्वात शेवटचं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे, तर ते आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे चांदोली, तर सांगली जिल्ह्यामध्ये आहे, ठीक आहे. डिटेल्समध्ये आपण अगोदर घेतलेले आहेत, पण चालू चालू थोडीशी माहिती सांगितली. पुढचा प्रश्न 6, भोरजवळील बागरवाडी या गावाजवळ सुमारे 2000 सशस्त्र मराठ्यांची
मोठी फौज गोळा करण्यात खालीलपैकी कोणाला यश आलं? मग कोणाला यश आलं होतं? तर ते रंगो बापूजी गुप्त यांना यश आलं होतं. किती सैनिकांची फौज गोळा केली होती त्यांनी? 2000 सशस्त्र सैनिकांची फौज गोळा केली होती. आणि कुठं गोळा केली होती पहा? भोरजवळील बागरवाडी. खूप इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारू शकतात की रंगो बापूजी गुप्त यांनी सुमारे 2000 सशस्त्र मराठ्यांची फौज खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गोळा केली? मग कुठं गोळा केली? बागरवाडी. कशाच्या जवळ आहे ही बागरवाडी? भोरजवळील आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न 7 नंबर. खालीलपैकी कोणी केसरी ह्या मराठी वृत्तपत्राचे संपादन केले, जे ब्रिटिश राजवटीच्या प्रमुख टीकाकारकापैकी एक होते? मग या केसरीचं संपादन कोणी केलं? ऑप्शन बघूया. बाबा आमटे, नानाजी देशमुख, महात्मा फुले आणि बाळ गंगाधर टिळक. तर यापैकी बाळ गंगाधर टिळक त्यांनाच आपण काय म्हणतो? लोकमान्य टिळक म्हणतो. मग आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे, लोकमान्य टिळकांनी काय केले होते? 2 वृत्तपत्र सुरू केले होते. त्यातलं एक कोणतं होतं? केसरी आणि दुसरं होतं मराठा. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची पाहिजे. इथं दिलंय केसरी वृत्तपत्र कोणत्या भाषेतून होतं? मराठी भाषेतून होतं केसरी. आणि हे जे मराठा वृत्तपत्र आहे हे इंग्रजी भाषेतून होतं, हा प्रश्न सुद्धा विचारलेला आहे. आपल्याला नाव मराठा वाटतं मग आपण मराठी उत्तर लिहितो, पण हे कोणत्या भाषेतलं होतं? मराठीमधलं होतं. त्याच्यानंतर ह्या केसरीचे पहिले संपादक कोण? असा जर प्रश्न आला की बाबा केसरीचे पहिले संपादक कोण होते, तर हे कोण होते? आगरकर होते. हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, आगरकरांनी राजीनामा दिल्याच्या नंतर म्हणजे 1887 त्यांनी राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर कोण मग? लोकमान्य टिळक संपादक झाले. आणि संस्थापक कोण विचारलं? तर लोकमान्य टिळक उत्तर येईल. संपादक पण लोकमान्य टिळक, पण कधीपासून ते? 1887 पासून. स्थापना कधीची आहे? तर स्थापना 1881 आहे, लक्षात ठेवा. मग पहिले संपादक कोण होते? तर ते आगरकर होते. ठीक आहे, बघूया पुढचा प्रश्न. ठीक आहे, टेक्निकल इश्यू आला होता. हा प्रश्न काय होता? आपण सांगितलं होतं मी तुम्हाला ओणम हा सण कोणत्या राज्यामधला आहे, तर हा केरळमधला आहे. मग आता काही तुम्हाला महत्त्वाचे सण लक्षात ठेवायचे आहेत. दसरा कोणत्या राज्यामध्ये? आता तसा महाराष्ट्रात बी असतो पण विशेषतः कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात असतो. त्याच्यानंतर पोंगल हा सण तामिळनाडू. बऱ्याच वेळेस विद्यार्थ्याचं काय होतं पहा, हा ओणम आणि हा पोंगल या दोघांमध्ये काय होतं? कन्फ्युजन होतं. मग ओणम कुठला आहे? केरळ. आणि पोंगल कुठं आहे? तामिळनाडूमधला. ठीक आहे, त्याच्यानंतर उगाडी हा आंध्र प्रदेशमधला काय महत्त्वाचा सण आहे. ठीक आहे, बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बुद्धभूषण या ग्रंथाची रचना केली होती? कोणता? बुद्धभूषण. मग याच्यामधची रचना कोणी केली होती? तर ती छत्रपती संभाजी महाराजांनी हा ग्रंथ लिहिला होता वयाच्या 16 वर्षी. कोणत्या भाषेमधून? संस्कृत भाषेमधून. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 10 नंबर. खालीलपैकी कोणत्या सातवहन राजाचे वर्णन त्रिसमुद्र तोय पीत वाहन असे केले जाते? मग कुणाचं वर्णन केलं जातं हे? तर हे गौतमी पुत्र सातकर्णीचं केलं जातं. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सातवहन साम्राज्य कुठं होतं? तर ते दख्खनच्या परिसरामध्ये होते, म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या परिसरामध्ये होतं. यांची राजधानी कुठं होती? प्रतिष्ठान या ठिकाणी. त्यालाच आता काय म्हटलं जातं? पैठण. कालखंड आपण सांगितलेलं आहे इसवी सन 230 ते इसवी सन 230, म्हणजे जवळपास किती वर्ष? 460 वर्ष या सातवहनांची काय होती? सत्ता होती या प्रदेशामध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. 11 नंबर. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? काय विचारलंय? मुख्य निवडणूक आयुक्त. मग कोण आहेत सध्या मुख्य निवडणूक आयुक्त? तर हे राजीव कुमार आहेत. त्याच्यानंतर एक प्रश्न महत्त्वाचा विचारला जातो की जो निवडणूक आयोग आहे या निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते? तर निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते? कलम 324 नुसार. ठीक आहे, आणि पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते हा पण प्रश्न वारंवार विचारला जातो. मग कोण होते? सुकुमार सेन होते. आणि निवडणूक आयोगाची स्थापना कधीची आहे? 1950 आहे. ठीक आहे, आणि सध्याचे राजीव कुमार आहेत ना, हे कितवे अध्यक्ष आहेत? हे पण आता अलीकडे विचारायला लागले आहेत. मग कितवे आहेत हे? 25वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत, लक्षात ठेवा. आता अलीकडे विचारत आहेत असे प्रश्न. पुढचा प्रश्न 12 नंबर. खालीलपैकी कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार आहे? मग राज्य विधिमंडळाचं अधिवेशन बोलावण्याचा अधिकार कोणाला असतो? तर तो त्या राज्याच्या राज्यपालाचा असतो. ठीक आहे, बऱ्याच वेळेस आपल्याला काय वाटतं? मुख्यमंत्र्याचा असेल, पण हा कुणाचा अधिकार आहे?
राज्यपालाचा आहे कोणत्या कलमानुसार, तर पाक कलम 174 नुसार पाक राज्य विधिमंडळाचे अधिवेशन कोण बोलवतात, तर राज्यपाल बोलावतात, लक्षात ठेवा. आणि संसदेचं अधिवेशन म्हणजे केंद्राचं अधिवेशन कोण बोलवत असेल, तर ते राष्ट्रपती बोलवतात, प्रश्न विचारू शकतात म्हणून लक्षात ठेवायचे. ठीक आहे, राज्याचं राज्यपाल आणि केंद्राचं कोण, राष्ट्रपती. ठीक आहे, पुढचा प्रश्न 13 नंबर, मुलींचे लग्नाचे वय 14 वर्ष आणि मुलांचे लग्नाचे वय 18 वर्ष निश्चित करणारा बालविवाह प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला, कोणता कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा विचारलंय, कधी संमत करण्यात आला. मग हा कधी संमत करण्यात आला होता, 1929 करण्यात आला होता. ठीक आहे, याने काय केलं, पहा मुलीचं लग्नाचं वय किती केलं, 14 वर्ष आणि मुलाचं लग्नाचं वय किती केलं होतं, 18 वर्ष. ठीक आहे, या कायद्याला दुसरं एक नाव आहे, ते म्हणजे याला शारदा कायदा या नावाने सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे की शारदा कायदा कधी अंमलात आला, किंवा शारदा कायद्याने मुलीचं विवाहाचं वय किती ठेवलं, मुलाच्या विवाहाचं वय किती ठेवलं. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा सध्या मुलाचं विवाहाचं वय किती आहे, 21 आहे, तुम्हाला माहिती आहे. मुलीचं किती आहे, 18 आहे, हे पण माहिती आहे. परंतु हे कोणत्या कायद्यानुसार आहे हे माहिती आहे का, 1978 कायद्यानुसार आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे, आणि अजून एक लेटेस्ट अपडेट म्हणजे अशी आहे की सध्या चर्चा चालू आहे 2020 पासून की मुलीचं विवाहाचं वय काय करायचं, 21 वर्ष करायचं. कुणाचं, मुलीचं, मुलाचं 21 ठेवायचं आणि मुलीचं सुद्धा किती करायचं, 21 करायचं. याच्यासाठी काय केलंय, एक समिती स्थापन केली. कधी समिती स्थापन केलेली आहे, 2020 मध्ये. कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली, तर जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली. विचारलेलं आहे, प्रश्न विचारला आहे, लक्षात ठेवायचंय. काय काय लक्षात ठेवायचंय, समिती कधी स्थापन झाली आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली आणि समितीचा हेतू काय आहे. ठीक आहे, तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 14 नंबर, मुकनायक हे नियतकालिक डॅश यांनी सुरू केले. खूप महत्वाचा प्रश्न आहे, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, वारंवार प्रश्न विचारला जातो. मग हे कोणाचं वृत्तपत्र आहे, तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. कधी चालू केलं होतं त्यांनी, पहा 31 जानेवारी 1920, तारखेसहित पाठ ठेवा, इम्पॉर्टंट आहे, परीक्षेत विचारलेलं आहे. ठीक आहे, आणि कशासाठी केलं होतं पहा, तर हे अस्पृश्यावरील अन्याय दाखवण्यासाठी त्यांनी काय केलं होतं, मुकनायक हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. त्याच्यानंतर या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुकनायक हे वृत्तपत्र सुरू करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने आर्थिक मदत केली. मग आर्थिक मदत कोणी केली होती, तर कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शाहू महाराज यांनी काय केली होती, यांना आर्थिक मदत केली होती. त्यावेळेस किती, 2500 रुपये दिले होते, म्हणजे 2.5K. ठीक आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे बाकीचे काही वृत्तपत्र आहेत जे की तुमच्या तोंडपाठच पाहिजे, त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. मग सगळ्यात महत्वाचं काय पहा, बहिष्कृत भारत वृत्तपत्र कधी चालू केलं, 1927. त्याच्यानंतर 1928 त्यांनी कोणतं, समता वृत्तपत्र चालू केलं. त्याच्यानंतर 1930 जनता वृत्तपत्र आणि 1956 कोणतं, प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र चालू केले. म्हणजे लक्ष ठेवायचं, मुकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता आणि प्रबुद्ध भारत. ठीक आहे, खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 15 नंबर, रुक्मिणी देवी अरुंडेल खालीलपैकी कोणत्या नृत्यासाठी ओळखले जातात, कोण, रुक्मिणी देवी अरुंडेल कोणत्या भरतनाट्यमसाठी ओळखले जातात. पहा त्यांनी काय केलं, पहा भरतनाट्यमला आधुनिक रूप दिलेलं आहे. म्हणजे असा आपण प्रश्न विचारू शकतात की खालीलपैकी कोणी भरतनाट्यमला आधुनिक रूप दिलं, तर कोणी दिलं, रुक्मिणी देवी अरुंडेल यांनी दिलं. त्याच्यानंतर अजून एक त्यांचं वैशिष्ट्य काय पहा, हे भरतनाट्यम त्यांनी काय केलं, मंदिराबाहेर लोकप्रिय केलं. मग प्रश्न विचारू शकतात की खालीलपैकी कोणी भरतनाट्यम हे नृत्य मंदिराबाहेर लोकप्रिय केलं, कोणी केलं, रुक्मिणी देवी अरुंडेल. आणि त्यांच्या या कार्यासाठी त्यांना काय, 1956 सरकारने काय केलं आहे, पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू 16 नंबर, नंदी कोलू हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे पारंपरिक नृत्य आहे, कोणतं, नंदी कोलू कोणत्या राज्याचं आहे हे, तर हे कर्नाटक राज्याचं पारंपरिक नृत्य आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी कोलू म्हणजे काय, तर कोलू म्हणजे काठी. ठीक आहे, मग या ठिकाणी बाकीचे राज्य आणि त्यांचे नृत्य बघूया आपण, पहा पारंपरिक नृत्य आणि बाकीचे राज्य बघूया. हवं तर तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घ्या, खूप महत्वाचं आहे, भरपूर परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारले. मग पहा भरतनाट्यम कुठलं आहे, तामिळनाडू, कथ्थक उत्तर प्रदेश, मणिपुरी मणिपुरी हे सोपं आहे लक्षात ठेवायला, मोहिनी अट्टम केरळ, गरबा गुजरात, हे पण सगळ्यांना माहिती आहे, गरबा गुजरात म्हणजे लक्षात ठेवायची गरज नाही.
तुम्हाला लक्षात कोणतं ठेवायचं पहा, कथक उत्तर प्रदेश लक्षात ठेवायचं आहे, हे लक्षात ठेवायची गरज नाही. मोहिनीअट्टम केरळ, अजून एक केरळचं आहे, मोहिनीअट्टम आणि कथकली हे दोन केरळचे आहेत. भरतनाट्यम तामिळनाडू, ओडिशी ओडिशा पाठ करायची गरज नाही. त्याच्यानंतर सत्रिया आसाम, ठीक आहे, आणि घुमर, आता इथं गू झालं आहे पण काही ठिकाणी घुमर असतंय, ठीक आहे. घुमर कुठलं आहे, राजस्थान, भांगडा पंजाब, हे दोन्ही तुम्हाला माहीत असतील, गरबा पण तुम्हाला माहीत असेल, पण हे बाकीचे लक्षात ठेवायचे आहेत, ठीक आहे. पुढचा प्रश्न 17 नंबर, मराठी लेखिका नंदा खरे यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली. आता हे लेखिका नाही, मराठी लेखक नंदा खरे कोण आहेत, पुरुष आहेत. नावावरून आपल्याला काय वाटतं, लेडीज वाटतं, पण ते कोण आहेत, जेंट्स आहेत, ठीक आहे. मग खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली आहे त्यांनी, तर त्यांनी उद्या ही कादंबरी लिहिली आहे पहा. मग या ठिकाणी कोसला कादंबरी कोणाची आहे ही, तर ही भालचंद्र नेमाडेची आहे, लक्षात ठेवा. याच्यावरती सुद्धा भरपूर प्रश्न विचारलेले आहेत, त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला आहे भालचंद्र नेमाडे यांना, ठीक आहे. त्याच्यानंतर उपरा कोणाची आहे हे पण लक्षात ठेवा, उपरा कोणाची आहे, लक्ष्मण मानेची आहे, उपराकार कोण असं प्रश्न विचारला जातो, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, हे जे नंदा खरे आहे त्यांचं खरं नाव काय पहा, अनुवंत यशवंत खरे हे त्यांचं काय मूळ नाव आहे, पण त्यांना काय म्हणतात, नंदा खरे म्हणतात, ठीक आहे. त्यांची बाकीची महत्त्वाची पुस्तकं पहा, अंताजीची बखर, याला सुद्धा तलाठी भरतीवरती प्रश्न विचारला होता, बखर अंतकाळाची आणि उद्या, ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न 18 नंबर, मलप्पा धनशेट्टी ज्यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली होती त्यांनी खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले, कोणी, मलप्पा धनशेट्टी. मग मलप्पा धनशेट्टी यांनी कोणत्या सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं, तर सोलापूर सत्याग्रहाचं. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं, हे आज सोलापूर सत्याग्रह ना, याच्यामध्ये काय केलं होतं पहा, एकूण 4 व्यक्तीला फाशी देण्यात आली होती. मग हे 4 व्यक्ती कोण होते पहा, मलप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन, ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि यांना फाशी कधी दिली होती पहा, 12 जानेवारी 1931. मग अजून सुद्धा 12 जानेवारी हा दिवस सोलापूरमध्ये काय केला जातो, हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो, लक्षात ठेवायचंच म्हणजे ठेवायचं, ठीक आहे. पुढचा 19 नंबर, मराठवाड्यातील जांब येथील असलेल्या रामदास स्वामी यांचे खालीलपैकी कोणते साहित्य दासबोध आहे, कॉमन प्रश्न आहे, बाकीचं पण हे आपण कालच पाहिलं होतं, ठीक आहे, आज पाहायची पुन्हा गरज नाही. पुढचा 20 नंबरचा प्रश्न पहा, म्हणजे आपला शेवटचा प्रश्न, पुढीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही असं विचारलेलं आहे, ठीक आहे. मग या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो, तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, आणि व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तो प्लीज व्हिडिओ लाईक काय करा, लाईक करा, आणि आपला व्हिडिओ तुमच्या ग्रुपवरती पाठवत जा, ओके. धन्यवाद मित्रांनो.